कौन से गांव के हो? बंगाल का। बंगाल? पश्चिम बंगाल। पश्चिम बंगाल किधर, क्या करते हो इधर? रोड का ड्रेन बनता है। आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर येथे येणार आहेत। मुख्यमंत्री पंढरपूरच्या शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम करणार आहेत। मात्र मुख्यमंत्र्याचा वास्तव्य असणाऱ्या ठिकाणीच परराज्यातील कामगारांच्या झोपड्या आहेत, त्यामुळे मुख्यमंत्र्याच्या सुरक्षतेचा मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। मुख्यमंत्री जिथे मुक्कामास असतात तिथे मोठा बंदोबस्त ठेवण्यात येत असतो। शासकीय विश्रामगृह येथे सर्वसामान्य नागरिकांना थेट मुख्यमंत्र्यांना भेटता येत नाही। मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी पत्रकारांना सुद्धा मोठ्या प्रशासकीय प्रक्रियेतून जावं लागतं, तेव्हा त्यांना पास मिळतो। मुख्यमंत्री आषाढी वारीसाठी येणार म्हणून 2 महिन्यापासून विश्रामगृहाची डागडोजी करण्यात येते। त्यासाठी 1,00,000 रुपयाचा खर्च सार्वजनिक बांधकाम विभाग करत असतं। गेल्या 1 वर्षापर राज्यातील कामगार हे विश्रामगृहाच्या मुख्य प्रवेशद्वारा शेजारील पत्र्याच्या शेड टाकून वास्तव्य करत आहेत। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोणत्या अधिकाऱ्याचे हे पाहुणे आहेत? त्यांना एवढे दिवस महत्वाच्या ठिकाणी वास्तव करण्याची परवानगी कोणी दिली? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत। विश्रामगृहाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ परराज्यातील कामगार राहत असल्यामुळे मुख्यमंत्र्याच्या सुरक्षतेचा प्रश्न निर्माण झाल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री गावडे यांना विचारले असता त्यांनी आधी उडवाउडवीचे उत्तर दिली। मुख्यमंत्र्याच्या सुरक्षतेच्या मुद्द्यावर बोललो असता त्यांनी रोड ठेकेदाराचे लोक येथे वास्तव्यात असल्याचे मान्य केले। आजच्या आजच त्यांना विश्रामगृहातील जागा सोडण्याचे सांगतो, असे सह्याद्री न्यूजशी बोलताना सांगितले। असे असताना श्री गावडे यांनी सह्याद्री न्यूजशी बोलताना सांगितल्याप्रमाणे ते वागले नाहीत। अद्यापही काही पश्चिम बंगालचे कामगार तिथे राहत आहेत, स्वयंपाक करत आहेत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो याची कल्पना असून सुद्धा गावडे यांनी कामगारांना राहण्यास तिथे मोकळीक दिली आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्याच्या जीवाला काही बरं वाईट झालं किंवा तिथे काही घातपाताचा प्रकार झाला तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न निर्माण होत आहे। आता शेतीला द्यायचा असेल वेग, त्राणा समृद्धी ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल। सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू, आजच बुकिंग करा। सोनालिका हेवी ड्युटी धमाको ऑफर, ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री। सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ, हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर।